शेअर मार्केटमधनं एक महत्त्वाची बातमी येते. मुंबई शेअर बाजार पुन्हा एकदा गडगडला आहे. कोरोनाचा परिणाम या सगळ्यावर होताना दिसतोय. सेन्सेक्स 2005 अंकांनी पडलाय तर निफ्टी 611 अंकांनी आपटला आहे. आशियाई बाजारात पुन्हा पडझड होताना दिसते. कोरोनाच्या परिणामानं शुक्रवारी सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती होती आणि आज आता SBI कार्डचा IPO सुद्धा बाजारात लिस्ट होणार आहे. अमेरिकन रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात की कपात केली. हाँगकाँग, शांघाय, टोकियोचे बाजार सुद्धा आज गडगडले आहेत. आपल्यासोबत शेअर मार्केट तज्ज्ञ अजय वाळिंबे आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूयात. अजय वाळिंबे, स्वागत आपल्या झी 24 तासमध्ये. काय नेमकं कारण आहे? निफ्टी सुद्धा कोसळताना दिसतोय. निफ्टी आपटलाय तर इकडे मुंबई शेअर बाजार सुद्धा गडगडलेला दिसतोय. मला वाटतं की हे अपेक्षित होतं, कारण शुक्रवारी जो बाजार सावरला होता, जो तात्पुरता सावरला होता, ते सगळ्यांनाच म्हणजे आपल्याला माहिती होतं की तात्पुरता सावरला गेलेला आहे. कारण कोरोनाची जी लागण आहे ती जगभरात पसरते आणि त्याचाच हा परिणाम आहे. प्लस म्हणजे मागे आपण प्रत्येक वेळोवेळी जर त्याप्रमाणे सांगतोय त्याप्रमाणे चायना जी जो GDP आहे तो जगाच्या 27% GDP असल्यामुळे एकंदरीतच चीनचा सगळ्याचा या बाजारपेठेवर, जागतिक बाजारपेठेवर विपरीत परिणाम होताना दिसतोय. त्यामुळे शेअर बाजारामध्ये ही पडझड अजून चालूच राहील किंवा तो प्रचंड अनिश्चित असेल तर ही परिस्थिती अशीच राहणार आहे. अजय बाळिंबे, आज SBIचा IPO देखील लिस्ट होणार होता तर त्याचा काही परिणाम किंवा त्याच्यावर काही परिणाम? त्याचा निगेटिव्हच परिणाम होणार. म्हणजे आता मार्केटचं सेंटिमेंटच इतकं वाईट आहे त्यामुळे कितीही इश्यू चांगला असला किंवा मोठी जरी त्याच्यापाठी संस्था उभी असली तरी सेंटिमेंट वाईट असल्यामुळे तो इश्यू आपल्याला जी अपेक्षित प्रीमियम होता त्या प्रीमियमने लिस्ट होणार नाही. म्हणा कदाचित डिस्काउंट नाही लिस्ट होऊ शकतो. मी अजून भाव पाहिलेला नाही पण मला असं वाटतं की त्याचा विपरीत परिणाम निश्चित होणार. ठीक, अजय वाळिंबे धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. आपल्यासोबत गुंतवणूक तज्ज्ञ अजय वाळिंबे होते.